या ट्रेनवर जो रंगीत साप आहे तो बुधाजी आहे, त्याची पण एक गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी बुधाजी बॅरॉन नदीच्या दरीतून प्रवास करायचा. त्याच्याकडे नॉटिलस नावाचे शिंपले असायचे. या शिंपल्यांच्या बदल्यात तो स्थानिक लोकांकडून त्याला हव्या त्या वस्तू घ्यायचा. काही लोकांनी त्याच्याकडून जेव्हा हे शिंपले मागितले तेव्हा बुधाजीने ते देण्यास नकार दिला. त्या लोकांनी बुधाजीला मारून त्याचे तुकडे बॅरॉन नदीच्या पात्रात पुढे पुरलेल्या तुकड्यावरून नदीच्या त्या भागाचे नाव पडले. कथेनुसार बुधाजीची शेपटी टेबल लँड मध्ये आहे. आज आमचा केव्हचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही जात आहोत कुरुंदा रेंजला. त्यासाठी आम्ही पॅकेज आमच्या हॉस्टेलमधूनच घेतलेले आहे. एकाचं होते 116.5 डॉलर आणि दोघांचे झाले मग 233 ऑस्ट्रेलियन डॉलर झाले. पण डिस्काउंट करून आम्हाला 220 डॉलर झाले आहेत दोघांसाठी. त्याच्यामध्ये ट्रेन आणि स्कायरे म्हणजे केबल कार इन्क्लुडेड आहे आणि स्मिथफील्ड नावाच्या स्टेशनला आम्हाला स्कायरे सोडेल. तर स्मिथफील्ड पासून कॅल्किसला जायला शटल हे सगळं इन्क्लुडिंग होतं. जर का आपल्याला स्वतःला हे करायचं असेल तर मग आपण ऑनलाईन तिकीट बुक केलं तर 55 ऑस्ट्रेलियन डॉलर रिस्क आहे एकासाठी. पण आम्ही इथे स्टेशनला बघितलं तर ते 50 डॉलर आहे. मला वाटतं स्कायरेन तसंच असावं. पण लास्ट मोमेंट आपण बुक करायला गेलो तर कदाचित आपल्याला ते मिळणार नाही, कारण ऑलमोस्ट हे ट्रेन बुक आहे असं तिकडे तिकीट काउंटरला तरी सांगत होते. म्हणून आधी बुक केलेलं कधीही चांगलं जर का तुमच्याकडे दिवस पोहोचलेच असतील. केन्सपासून 25 किलोमीटरच्या अंतरावर कुरांदा किंवा कुरुंदा हे गाव आहे. या गावापर्यंत जाण्यासाठी असणाऱ्या ट्रेनला सिनिक रेल्वे म्हणतात, कारण ती सिनिक रेन फॉरेस्ट म्हणजेच निसर्गरम्य अशा पर्जन्यवनातून जाते. कुरांदाला स्कायरेलने म्हणजेच केबल कारने पण जाता येते, जी या रेन फॉरेस्टवरून जाते. ट्रेन स्टेशनला पोहोचल्यावर एक तर दोन ऑप्शन आहेत. एक तर आपण गावात चालत जाऊ शकतो किंवा नदी किनाऱ्याने 760 मीटरचा वॉक आहे. तर आम्ही आधी ठरवलं की आम्ही ह्या नदी किनाऱ्याहून चालत जाऊ आणि मग नंतर मग फिरून गावाकडच्या रस्त्याने पुन्हा आम्हाला स्कायरेलचं जिकडे जायचं आहे म्हणजे केबल कारच्या इकडे तिकडे आम्ही जाऊ. आणि हा नदी किनाऱ्याचा रस्ता खूप सुंदर आहे. ही बॅरॉन नदी आहे आणि इथे रिव्हर क्रूजही आहे. रिव्हर क्रूजचे एकाचे 20 डॉलर आहेत, 20 ऑस्ट्रेलियन डॉलर आहेत आणि त्याला 45 मिनटं लागतात. म्हणजे 11:45 जी क्रूज आहे ती पुन्हा रिटर्न यायला 11:30 वाजतील. आणि आमच्याकडे एवढ्या वेळेनेही आम्हाला खूप फिरायचं आहे आणि हा रस्ता आम्ही 10 मिनटात चालत जाऊ. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की नको आम्ही चालूया, कारण आम्हाला 1:30 वाजता पुन्हा आम्हाला स्कायरेल घ्यायची आहे. आमची संध्याकाळची फ्लाईट आहे ब्रिस्बेनसाठी. आम्ही इथे कुरुंदा विलेज मध्ये आलेलो आहोत आणि इथे नारळापासून या ज्या आहेत त्या वस्तू बनवतात, स्वतः पेंट करतात. शी पेंट्स हरसेल्फ अँड मेक्स डिफरंट थिंग्स फ्रॉम दिस
कोकोनट शेल्स। अच्छा है, अच्छा है, अच्छा हिंदी बोलता है, अच्छा है। शुक्रिया, शुक्रिया। ते शुक्रिया पण म्हणत होते, ओके, थैंक यू। Tell us your name for our viewers. Yeah, my name is Paul, and I'm the falafelologist of Kurunda. Yeah. I make falafel Israeli style, pure vegetarian, 100% no animal product. Everything is local, homemade, organic when we can. And in about less than a minute, here we go. I'm going to start the show. Are you ready? Oh, no. That's your name. Okay. Let's listen to the food, first of all. Okay, she said she'd tell you in private. One falafel. Two falafel. Tahini sauce, happy dancing. Curry mango sauce, amchur. Lemon and herb kebab salad. One more falafel. Two more falafel. Israeli chopped salad of tomato, cucumber, lemon dressing, olive oil. Oh, voila. Tahini sauce on top, extra happy dancing for you, bro. Bete avon, tabriut. आमचा आजचा लंच आम्ही बॅरॉन नदीच्या काठी बसून खात आहोत आणि काल जो आम्ही तांदूळ घेतलेला त्याचा आम्ही भात बनवला आहे आणि एक ती रेडू टू कुक डाळ घेतलेली जी दाल बुकारा म्हणून काहीतरी होती तर ती आज आम्ही बनवून आणलेली आहे मग लंच नंतर आम्हाला ते स्कायरेलसाठी जायचं आहे हा बॅरॉन फॉल्सचं लुकआउट पॉइंट आहे स्कायरेल मध्ये एका ठिकाणी थांबली आणि जिथे आम्ही उतरलो आणि एक 5 मिनिटं चालत आहे पुन्हा आम्ही जाऊन स्कायरेल मध्ये बसणार आहोत $28 त्यामुळे $17 पेक्षा आम्ही कमी पैशांमध्ये जाणार आहोत